परवा महाराष्ट्रात राजकीय भूकंपाच्या नावाखाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावरचं ऑपरेशन लोटस सक्सेस ठरलं. त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि परवा ते रितसर 300 रुपयांची पावती फाडून भारतीय जनता पक्षात सहभागी झाले. चव्हाणांनी पुढे केलेले ते 300 रुपये पाहून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचेही डोळे असे चमचम चमकले. चव्हाणांना राज्यसभेची तिकीट देऊन दिल्लीत पाठवण्याचंही नक्की झालं. पण या सगळ्या घडामोडीत एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आहे आणि ती घटना म्हणजे कतारसारख्या कट्टर इस्लामिक देशात पकडलेल्या आपल्या 8 नेव्हल इंजिनियर्सपैकी 7 लोकांची सुटका करण्यात आली. ते काल भारतात परत आले, आता आपापल्या घरात आपल्या कुटुंबियांसह आनंदात बसलेले आहेत. हेरगिरीसारखा गंभीर आरोप लावत या 8 इंजिनियर्सना आधी फाशीची शिक्षा ठोठावली गेली होती आणि त्यानंतर अशी काही चक्र फिरली की त्या फाशीची जन्मठेप झाली आणि आता जन्मठेप रद्द करून त्यांना निर्दोष सोडलं गेलं. सातत्याने उल्लेख होतोय की 8 पैकी 7 जणांना सोडले, मग त्या उरलेल्या एकाचं काय, त्याला सोडणार आहेत की नाही? हा प्रश्न अनुत्तरित जरी असला तरी या 7 नेव्हल ऑफिसर्सची सुटका झाली आहे हेही नसे थोडके. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कूटनीतीचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दराऱ्याचा हा करिश्मा म्हणावा का, की ज्या पद्धतीनं सुब्रमण्यम स्वामींनी आरोप केला आहे की या 7 लोकांना सोडवण्यासाठी आधी बॉलिवूडचा स्टार शाहरुख खान यानं कतारच्या राजाशी चर्चा केली होती आणि नंतर कतारसोबत एक मोठा खर्चिक सौदा केला आहे आणि त्यानंतर या 7 लोकांना सोडलं गेलं. मित्रो, यातलं काय खरं आणि काय खोटं, नेमकं काय दडलं या कहाणीत हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजिनाई. मित्रो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी. मागच्या 2.5 वर्षांपासून हे चॅनल चालवतो आहे. अनेक आंबट गोड आठवणी, अनेक चढ उतार यांच्यासोबत इथवरचा प्रवास केलेला आहे. अर्थात तुमची अखंड साथ या कालावधीत माझ्यासोबत होती आहे. तुमच्या पाठबळावरच एवढा टप्पा गाठणं शक्य झालं आहे. त्यामुळे आज कुठलंही औचित्य नसताना मी तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. तुम्ही आहात म्हणून मी आहे हे मला कधीही विसरता येणार नाही आणि मी विसरतही नाही. पण सध्या सगळीकडेच राजकारणाचा एवढा बडीमार होतो आहे की त्यामुळे जीव कोणतो आणि एखाद दिवस या चक्रातून अंग काढून घ्यावं लागतं. त्यात या क्षेत्रातलं आपापसातलंही राजकारण एवढं वाढलं आहे की मग नको वाटतं. या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना 2-4 मुद्दे असेही दिसले की ज्याकडे राजकारण विरहित नजरेनं बघायला हवं असं मला वाटू लागलं. त्याच अनुषंगानं आजचा हा विषय, नरेंद्र मोदी 2014ला या देशाचे पंतप्रधान बनले आणि त्यानंतर त्यांनी पुढच्या काही महिन्यानंतर परदेश दौरे सुरू केले. ते सतत दौऱ्यांवर असायचे. त्या पहिल्या टर्ममध्ये सुषमा स्वराज या खमक्या नेत्या भारताच्या परराष्ट्र धोरण मंत्री होत्या. त्यांच्या खंबीर भूमिकांमुळे जो भारत परदेशात कुणाच्याही खिजगंतीत नव्हता त्या भारताची दखल घ्यायला भाग पाडण्याची काहीतरी योजना तेव्हा कार्यान्वित केली गेली होती जी पुढच्या 6-7 वर्षात यशस्वी ठरताना दिसते. त्यात कोविड काळातल्या भारताच्या भूमिकेनं जगातल्या 98 देशांना आपल्या मैत्रीच्या ऋणात कायमचं बांधून टाकलं. या देशांना भारतानं 14 मिलियन वॅक्सिन्स पाठवल्या फुकट. वॅक्सिन मैत्री नावाचा एक अजेंडा मोदींनी राबवला होता. तुम्ही गुगलवर जा आणि वॅक्सिन मैत्री असं टाईप करा, बघा काय रिझल्ट येतात. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की भारत आणि भारताचं नेतृत्व या दोघांचीही दखल जगानं घ्यावी. जमल्यास भारताला जगाचं नेतृत्व कसं करता येईल याची चाचपणी करण्याच्या उद्देशानं मोदीजी सतत 3.5 वर्ष परदेश दौरे करत होते. प्रत्येक देशात ते आपली मोहर उमटवून येत होते. ही डिप्लोमसी आजवरच्या आपल्या कुठल्याच पंतप्रधानाला जमली नव्हती. या मुसद्देगिरीच्या जोरावरच मोदींना आज जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांकडून प्रेम आणि आदर मिळताना आपण पाहतो. यापूर्वी जागतिक संमेलन असू द्या किंवा युनोचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, आपल्या देशाचा पंतप्रधान कुठे आहे हे आपल्याला TV स्क्रीनवर शोधत बसावं लागायचं. कारण त्या कार्यक्रमांच्या अग्रणी US, UK, जर्मनी, चीन, रशिया हेच असायचे. पण आज परिस्थिती बदललेली. आज असल्या कार्यक्रमांमध्ये मोदीच अग्रभागी दिसतात आणि इतर मान्यवर त्यांना अभिवादन करायला, शेक हँड करायला, हस्तांदोलन करायला स्वतःहून पुढे येत असतात, नवे दडपडत असतात, आलिंगनं काय देतात. तुम्हाला वाटेल की किती लाल करतोय, नाही पण हे वास्तव आहे. आपण ते बऱ्याचदा TV पाहत आलो आहे. मी माझ्या पदरचं काही सांगत नाही.
मग कतारसारख्या देशात जे घडलं आहे त्यामागे निव्वळ धर्मानं मुसलमान आहे म्हणून किंवा आखाती देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे शाहरुख खानचा हात असेल असं असेल का? खरंच असं घडू शकेल का? सिनेमातला जवान किंवा पठाण कतारच्या राजाशी चर्चा करतो आणि सांगतो मेरे देश के अफसरों को छोड़ दो वरना अंजाम अच्छा नहीं होगा, आणि पठाणच्या सांगण्यावरून ते नेव्हल ऑफिसर्स रिहा केले जातात. फुल्ली सिनेमॅटिक नाही? इज इट पॉसिबल? कतार हे प्रचंड धार्मिकतेकडे झुकणारं मुस्लिम राष्ट्र आहे. त्यांच्या देशात अलीकडे झालेल्या फुटबॉल स्पर्धा आठवतात तुम्हाला? त्या स्पर्धेसाठी शाहरुखला त्यांनी जरूर निमंत्रित केलं होतं, पण शाहरुखसोबत त्यांनी स्वतःला धर्मगुरू म्हणवत इस्लामी दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या प्रसार करणाऱ्या कट्टरपंथी जाकीर नाईकलाही निमंत्रित केलं होतं. त्या कतारनं असं उदारमतवादी पाऊल उचललं आहे तर त्यामागे नेमकं काहीतरी दडलेलं आहे. काहीतरी दडलं आहे तर हे काय दडलं आहे ते शोधण्याआधी आधी आपण ती पूर्ण स्टोरी ऐकूया की नेमकं काय घडलं होतं त्या नेव्हल ऑफिसर्सच्या संदर्भात. 8 ऑगस्ट 2022 रोजी कतारच्या अल दहारा नावाच्या शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या 8 भारतीय अधिकाऱ्यांना त्यांच्या घरातून उचललं जातं रातोरात. ही अटक एवढी गोपनीय होती की अटकेच्या महिनाभरानंतरही कोणाला खबर नसते की अशी अटक झाली. अगदी भारतीय दूतावासालाही ही खबर बाहेर येते ती एका पाकिस्तानी रिपोर्टरच्या एका रिपोर्टमधून की कतार सरकारनं एका सबमरीन प्रोजेक्टची सिक्रेट इन्फॉर्मेशन लीक करण्याच्या आरोपाखाली 8 भारतीय रिटायर्ड नेव्हल ऑफिसर्सना अटक केलेली. ऑक्टोबर महिन्यात भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना या लोकांना भेटू दिलं जातं. ज्याला काउन्सिलिंग ॲक्सेस म्हटलं जातं तो काउन्सिलिंग ॲक्सेस अटकेच्या 2 महिन्यांनंतर मिळतो. कतारमधली अल दहरा नावाची जी कंपनी आहे त्यात हे रिटायर्ड नेव्हल ऑफिसर्स टेक्निकल असिस्टन्स पुरवण्याचं काम करत असत. आणि अल दहरा ही कंपनी कतार सरकारच्या त्या सबमरीन पाणबुडी प्रोजेक्टचं तंत्र विकसित करून देणं किंवा मेंटेनन्स करणं हे काम बघत असत. पण अचानक कतारला त्यांच्या गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळते की हे भारतीय अधिकारी त्या प्रोजेक्टमधली महत्त्वाची माहिती ही इस्रायलला पोहोचवत आहेत. थोडक्यात ते इस्रायलसाठी हेरगिरी करत आहेत. आरोप निश्चितीसाठी या 8 लोकांवर इन कॅमेरा खटला चालवला गेला ज्यात कुणा बाहेरच्याला अजिबात ॲक्सेस नव्हता. त्यात या लोकांना मृत्यूदंड ठोठावला गेला, फाशीची शिक्षा. या बातमीनं भारतातच नव्हे तर जगभरात खळबळ माजली. ती अल दहारा जी नावाची जी कंपनी होती ती रातोरात बंदही झाली. कारण कतार सरकार म्हणजे नुपूर शर्माच्या वेळेस ज्या डिप्लोमॅट्सनी सर्वात जास्त कडक शब्दात भारताला सुनावलं होतं ते कतार सरकार. जे सरकार जाकीर नाईकला दहशतवादी समजत नाही, धर्मप्रसारक समजतं ते कतार सरकार. आता या अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवायच्या? आणि त्यामुळेच परराष्ट्र धोरण मंत्री एस जयशंकर यांच्या वारंवार केल्या जाणाऱ्या शिष्टाईला यश येत नव्हतं. आणीबाणीच्या प्रसंगात परदेशात मग ते कुठलंही राष्ट्र असो, अफगाणिस्तान असो की युक्रेन, तुम्ही पाहिलं भारतानं आपल्या नागरिकांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं हे साऱ्या जगाला ज्ञात आहे. ऑपरेशन गंगा आठवत आहे का तुम्हाला? युक्रेनमधून भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणताना आपण शेजारच्या पाकिस्तानातल्या नागरिकांनाही दिल्लीपर्यंत आणलं आणि मग तिथून कराचीला पाठवलं. हे कोण करू शकतं? तर एक बलवान, समर्थ, मजबूत सरकार. बलवान राष्ट्र आणि मग त्या राष्ट्राचं मजबूत सरकार. जो मत्ता यापूर्वी फक्त अमेरिका रशियाकडे होता तो कित्ता आता भारत गिरवू लागला आहे. हा फरक लक्षात घ्या मित्रांनो. याआधीची सरकारं आणि मोदी सरकार यांच्यातला हा फरक आहे. पाकिस्तानसारखा कडू शेजारी जो उघडपणे भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणत होता, ज्याला माहीत होतं की भारत सरकार हे काय उलटून आपल्यावर हल्ला करणार नाही किंवा युद्ध छेडणार नाही, पण 2014 नंतर मोदी सरकारनं या असल्या भ्याड हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तरं द्यायला सुरुवात केली. सर्जिकल स्ट्राईक्स होऊ लागली तेव्हा पाकिस्तान कसा सरळ झाला हे सुद्धा आपण पाहिलं. हा मैंने कल शाम को कोशिश की नरेंद्र मोदी को कॉल करूं क्योंकि हम ये क्लियर करना चाहते थे कि हम किसी किस्म की एस्केलेशन नहीं चाहते. हिंदुस्तान का पायलट हमने पकड़ा हुआ है, हम एज अ पीस जेस्टर हम उनको उसको कल रिहा करने लगे हैं हिंदुस्तान को वापस. अभिनंदनला सोडणं ही पाकिस्तानची अपरिहार्यता होती, मजबुरी होती. नाहीतर त्यांना कल्पना होतीच की आपण नाही सोडलं तर अभिनंदनला पाकिस्तानात शिरून हे लोक परत घेऊन जातीलच, वर आपली जेवढी जमेल तेवढी वाजवूनही जातील, त्यापेक्षा ॲज अ गेस्चर ऑफ पीस याला सोडून द्या. सोडलं. मित्रो, आता कतार सरकारलाही असंच काही भय सतावत होतं का?
आपण जसं या सगळ्या बाबींकडे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणांचा विजय किंवा कूटनीतीचा विजय किंवा जयशंकर आणि डोभाल यांच्या डेडली कॉम्बिनेशनचा इम्पॅक्ट वगैरे म्हणतो, तेव्हा विरोधकांच्या आरोपांकडेही पाहावं लागतं. त्यांचा एक आरोप, कुलभूषण जाधवला का नाही आणू शकत परत, या प्रश्नावर मोदी सरकार कधीच काही बोलत नाही. मित्र, 1971 भारत पाक युद्धाच्या समाप्तीनंतर 93,000 युद्धकैदी भारतानं पाकिस्तानला परत केले होते, पण पाकिस्तानात अडकलेल्या भारताच्या 54 जवानांचा अद्याप पत्ता नाही. 1971 ते 2014 या कालखंडात या जवानांच्या घरच्यांनी अनेक आंदोलनं अनेक निदर्शनं केली संसदेवर दिल्लीत, पण त्या 54 जवानांसाठी सरकारनं काहीच केलेलं नाही. त्या निष्क्रिय लोकांना आता विरोधी पक्षात गेल्यावर कंठ फुटलंय आणि ते आता मोदी सरकारवर आरोप करतायत, पण त्यांना एक गोष्ट समजत नाही की मागच्या 6 महिन्यांपासून कतारमध्ये अडकलेल्या या 9 सैनिकांबद्दल सरकार काहीच का करत नाही. त्यांना असंच परदेशात पासावर चढवलं जाताना तुम्ही पाहत बसणार का असले आरोप आपण जेव्हा करत होतो आणि मोदी काही करत नाहीत असं दिसत होतं, त्या दरम्यान मोदींनी कोणाला काहीही समजण्याआधी 26 ऑक्टोबर 2023 ते 12 फेब्रुवारी 2024 या निव्वळ 100 दिवसात सगळी बाजी पलटवून दाखवली. आता यामागे नेमकं कोणतं दबाव तंत्र आहे, आता ते 100 दिवस कसे ते सांगतो. 26 ऑक्टोबर 2023 फाशीची शिक्षा ठोठावली, डिसेंबरमध्ये ती रद्द होऊन जन्मठेप झाली आणि 12 फेब्रुवारी यांना परत पाठवून दिली. यामागे नेमकं कोणतं दबाव तंत्र आहे की कतार आणि भारतात झालेला LNG इम्पोर्ट करण्याचा मोठा खर्चिक सौदा कारणीभूत आहे, ते ज्यावर जे स्वामी आपले सुब्रमण्यम स्वामी बोंबलत आहेत आणि ल्युटियन्स मीडिया त्यांची ती री ओढत आहे, त्यांच्या मुलाखती काय दाखवते. पण सच्च्या भारतीयाला माहिती आहे मोदी है तो मुमकिन आहे. मित्र, या प्रकरणातल्या 8व्या नौवल अधिकाऱ्याचं काय, तो सुटणार की त्याच्या एकट्यावर सगळं प्रकरण शेकवलं गेलं आहे, नेमकं काय झालं याबाबत जी काय अपडेट येईल ती आली की मी पुन्हा बोलणारच आहे, तुमच्या पुढे मांडणारच आहे. तुर्तास इथेच सांगतो, पुन्हा भेटूस, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही. आणि निरोप घेण्यापूर्वी एक विनंती पुन्हा एकदा करतो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओज आवडत असतील, कंटेंट आवडत असेल तर तो तुम्ही जसं पाहता तसं तो तुमच्या मित्रपरिवारातही पाहिला जावा यासाठी फॉरवर्ड करा, लिंक फॉरवर्ड करा, व्हिडिओ डाउनलोड करून फॉरवर्ड करू नका, तेवढीच आम्हाला मदत होते, ही एक विनंती. बाकी तुमची साथ सोबत आहेच आमच्या सो पाठीमागे, ती अशीच राहू द्या. धन्यवाद, नमस्कार. ये वाले दिन का हम बहुत दिनों से वेट कर रहे थे. ऑफिस इंडिया पहुंच गए हम सेफ एंड साउंड. विदाउट द इंटरवेंशन ऑफ प्राइम मिनिस्टर मोदी इट वुडंट बी, आज हम आपके सामने खड़े नहीं हो रहे होते.